मागील वर्षभरापासून बामणी ते नागाव या राष्ट्रीय महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. अशातच आता गोंडपिपरी शहरातून मोठ्या लगबगीने रोडच्या कामाला सुरुवात झाली आहे. सिमेंट कॉन्क्रीट रोडच्या या कामांतर्गत रोडच्या पायाभरणीसाठी मुरुमाची नितांत गरज आहे. यासाठी म्हणून रोडचे काम करणाऱ्या बालाजी कन्स्ट्रक्शन्स कंपनीकडून आक्सापूर गावांतर्गत येणाऱ्या चेकपेल्लूर शिवारातून मुरुम काढली जात आहे. तब्बल 9 किलोमीटरची वाहतूक करून ही मुरुम आता गोंडपिपरी शहरात आणली जात आहे. आक्सापूर येथील सुनील कोरडे नामक शेतकऱ्यांच्या शेतातून हे उत्खनन केले जात असल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र कोरडे यांच्या शेतालगतच असलेल्या महसूल विभागाची पडीक जागा आहे, त्यामुळे उत्खननाच्या परवानगीसाठी लागणारी कागदपत्रे शेतकऱ्यांची तर उत्खनन दुसऱ्याच ठिकाणावरून केले जात असल्याचे विदारक चित्र प्रत्यक्षदर्शी मोक्यावरून दिसून येत आहे. अशातच या उत्खननाबाबत तहसील प्रशासनाकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. तर गोंडपिपरी विभागातील कार्यालय देखील याबाबत अनधिकृत असून आक्सापूर ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या चेकपेल्लूर शिवारातून सदर उत्खनन केले जात आहे. असे असताना चक्क आक्सापूर ग्रामपंचायतीची देखील परवानगी घेतण्यात आली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यातच मात्र या जागेतून दिवसरात्र मुरुमाची बिनदिक्कतपणे ओव्हरलोड वाहतूक केली जात आहे. मुरुम टाकले जात आहे त्या ठिकाणावरून तहसील आणि उपविभागीय कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर आहे. असे असताना सदर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत हे काम सुरू आहे. मात्र सुस्तावलेल्या प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. एवढेच नाही तर गोंडपिपरी शहरातून रोडचे खोदकाम सुरू आहे, त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात माती बाहेर येत आहे. ही माती गरजूंना देणे अपेक्षित असताना मात्र हायवेचे काम करणाऱ्या यंत्रणेकडून बाहेर निघणारी माती देखील बेभावाने विक्री करून लाखो रुपयांची माया जमिनीचा सपाटा कंत्राटदारांनी चालविला आहे. सध्या गोंडपिपरी तालुक्यात बालाजी कन्स्ट्रक्शन कडून नवेगाव मोरे परत ते बामणी इथे काम चालू आहे. इथे आक्सापूरमधून अवैधरित्या बरेचसा मुरुम इथे टाकण्यात येतोय ह्या रोडवर. याची आपण पूर्वकल्पना माइन्सचे जे कांबळे साहेब आहेत जिल्हा खनिकरण अधिकारी त्यांना केली होती, परंतु त्यांच्याकडून प्रत्यक्षता उडवडीचे उत्तर येत आहे. त्यांच्यामुळे हे बालाजी कन्स्ट्रक्शन आणि कांबळे साहेबाची संगत मत्तर नाही ना अशी शंका आता उपस्थित होत आहे. रात्री 10 च्या नंतर 12 च्या नंतर इथं खनिज उत्खनन होत आहे. नियमाप्रमाणे सूर्योदय ते सूर्यास्त याच्या अंदरच तो विल्हेवाट करावा लागतो, परंतु हे रात्री दहाच्या नंतर हे मुरुम टाकतात. हा, याचा मतलब ते अवैध नाही का असा प्रश्न कांबळे साहेबांना विचारला असता तुम्ही मला येऊन भेटा नंतर मी सांगतो याचा मतलब आपण काय समजावा. त्याचप्रकारे हायवे रोडवरील जी माती आहे ती यांनी ग्रामीण भागातील जनतेला विकलेली आहे. याच्यामध्ये ह्या बालाजी कन्स्ट्रक्शननी कमीत कमी 10 ते 15 लाख रुपयाची यांनी ही काळी माती विकलेली आहे. ही महसूलची नाही का? याच्यामुळे बालाजी कन्स्ट्रक्शनवर योग्य ती कारवाई होईल, अन्यथा आमच्याकडून आंदोलन करण्यात येईल.